माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आम्ही आता आहोत कोस्टल कर्नाटका, म्हणजे समुद्राच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्याला जो जसा आपला कोकण वसलेला आहे पश्चिम घाटामध्ये, तोच पश्चिम घाट हा सरळ पुढं पार अगदी भारताच्या टोकापर्यंत जवळपास 4,500 किलोमीटर पडलेला पसरलेला आहे। त्यापैकीच हा कर्नाटकाचा कोस्टल कर्नाटकाचा भाग, आणि मस्त सकाळी सकाळी पाऊस रिमझिम रिमझिम बरसतो आहे, आणि या घाटातल्या वळणावळणानं जात असताना आपल्या कोकणचीच आठवण येत आहे, आणि म्हणून वाटलं की हा एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवावा, तुम्हालाही आमच्या पर्यटनाचा आनंद घर बसल्या घेता यावा। अगदी म्हणजे घरांची रचना असेल, जंगल झाडी असेल, हे पश्चिम घाटच आहे, फक्त वेगवेगळ्या राज्यात आल्यामुळं तिथल्या संस्कृतीचा थोडासा पगडा त्याच्यावर दिसतो। बाकी घरं इकडे कौलारूच, कारण पाऊस हाती असल्यामुळं कौलारू घरांशिवाय पर्याय नसतो, पश्चिम घाट असल्यामुळं वळणावळणाच्या रस्त्यांशिवाय पर्याय नसतो। जणू आपल्या महाराष्ट्रातलं जसं कोकण आहे पश्चिम घाटात वसलेलं, तसंच हे कर्नाटकच्या पश्चिम घाटात वसलेलं कोस्टल कर्नाटका, जिथे की कारवार धार निपाणी वगैरे जे आपल्या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गावं सहभागी झाली होती किंवा सहभागी आहेत, तोच हा प्रदेश। म्हणजे यांचीसुद्धा धडपड आहे की आपण महाराष्ट्रात आलं पाहिजे, मराठी भाषिक इकडे बऱ्यापैकी आहेत सीमावर्ती भागामध्ये, आणि त्याची तुम्हाला माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच। तुम्हालासुद्धा कदाचित आपल्या कोकणातचीच फील होत असेल, म्हणजे सारखे शेकडो किलोमीटर ही झाडीच, दुसरं काही दिसणारच नाही, अधूनमधून एखादी वाडी पाडा आणि मग तेच ते कौलारू घरं, मग असं छानसं सगळं वातावरण, जणू काय पृथ्वीचा स्वर्गच जो असतो अवतरलेला, तशाच पद्धतीचं हे सगळं एकंदर वातावरण आहे, आणि म्हणून व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही। आपणही याचा आस्वाद घ्यावा, आणि आपल्याला काय फिलिंग वाटते कृपया लाईक करून कमेंट करून, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की पुढं शेअर करा। आता आम्ही आज उद्या केरळमध्ये जाणार आहोत, मग तिकडं तर काय सर्वात सौंदर्य जर असेल पश्चिम घाटाचं कुठं तर ते केरळमध्ये आहे, मग तिथलेसुद्धा आमचे अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू। यात काय काय बदल आपल्याला हवे आहेत, कारण आता गाडीतून शूटिंग केल्याशिवाय पर्याय नाही, कारण बाहेर पाऊस आहे, म्हणून तुमच्या काही सूचना असतील तर त्याही कळवा कमेंटच्या माध्यमातून। धन्यवाद।